नमस्कार, मी पूनम चौगुले। जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा आढावा आपल्यापर्यंत झटपट पोहोचवणाऱ्या 7-12 बातम्यांमध्ये आपलं स्वागत। दररोज सायंकाळी 7 प्रक्षेपण आणि दुपारी 12 पुन्हा प्रक्षेपित होणाऱ्या या बातमीपत्रात आज पाहूया जिल्ह्याच्या ठळक घडामोडी। जालना जिल्ह्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून लाठी हल्ला करण्यात आला। या घटनेची चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी ठिकठिकाणी मराठा संघटनांकडून होत आहे। करवीर तालुक्यातील हळदी इथं शिवाजी चौक तरुण मंडळातर्फे रास्ता रोको करण्यात आला। या आंदोलनात मराठा कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। मराठा आंदोलकांवर झालेल्या हल्ल्याविरोधात करवीर तालुक्यातील हळदी इथं मराठा समाजाने आंदोलन केलं। शिवाजी चौकात शिवाजी तरुण मंडळातर्फे कोल्हापूर कोकण मार्ग काही काळ रोखून निषेध व्यक्त करण्यात आला। यावेळी आंदोलकांनी राज्य सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली। उपस्थित कार्यकर्त्यांनी मनोगताद्वारे मराठा आरक्षण विरोधी भूमिकेबद्दल राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं। यावेळी भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, निवास पाटील, संजय जाधव, केपी पाटील, बाबासो पाटील, शंकर पाटील, सचिन पाटील यांच्यासह मराठा कार्यकर्ते उपस्थित होते। जालना जिल्ह्यात पोलिसांकडून मराठा आंदोलकांवर अमानुष लाठी हल्ला झाला। त्याच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने शिरोळ तालुका बंदची हाक देण्यात आली होती। त्याला श्री क्षेत्र नृसिंहवाडीमध्ये 100% प्रतिसाद लाभला। सर्व मराठा संघटनांच्या वतीने पुकारण्यात आलेल्या शिरोळ तालुका बंदला नृसिंहवाडीतील व्यापाऱ्यांनी पाठिंबा दिला। दुकानदारांनी दुकानं बंद ठेवल्यानं नेहमी गजबजणारी नृसिंहवाडीमधील प्रसिद्ध मिठाई व्यापार पेठ तसंच भाजी मंडई, बसस्थानक परिसर या परिसरात शुकशुकाट पसरला होता। या परिसरातील सर्व व्यवहार 100% बंद राहिले। दरम्यान श्रावण महिना असल्यानं इथं दिवसभर दत्तदर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती, मात्र आजच्या बंदमुळे बाहेरून येणाऱ्या भाविकांची गैरसोय झाली आहे। जालना जिल्ह्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांच्या लाठीमाराचा निषेध करण्यासाठी इचलकरंजी सकल मराठा समाजाच्या वतीनं 6 सप्टेंबरला बंद पुकारलाय। याबाबतची माहिती सकल मराठा समाजाचे अध्यक्ष अमृत भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली। जालना जिल्ह्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केल्यानं त्याचे सर्वत्र पडसाद उमटत आहेत। मराठा आरक्षण आंदोलनाकडे राज्य शासनाचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत असून समाजात तीव्र असंतोष निर्माण झालाय। त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळावं, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत मराठा समाजासाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद करून निधी वर्ग करावा, सारथी संस्थेचं सक्षमीकरण करावं, कोपर्डी खून खटल्याची द्रुतगतीनं सुनावणी होऊन दोषींना फाशी होण्यासाठी शासनानं आग्रही रहावं यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू झालंय। मागण्यांसाठी सकल मराठा समाजाच्या वतीनं 6 सप्टेंबरला इचलकरंजी बंदची हाक दिली आहे। राजर्षी शाहू महाराज पुतळ्यापासून निषेध मोर्चाला प्रारंभ होणार असून दिवसभर अत्यावश्यक सेवा वगळता इचलकरंजीतील सर्व व्यवहार बंद ठेवून या बंदला पाठिंबा देण्याचं आवाहन अमृत भोसले यांनी केलंय। यावेळी प्रकाश मोरे, पुंडलिक भाऊ जाधव, मोहन मालवणकर, अमरजीत जाधव, अरविंद माने, भारत बोंगाडे, संतोष सावंत, नागेश पाटील, वैभव खोंद्रे, किसन शिंदे उपस्थित होते। जालना इथं मराठा आंदोलकांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज कोल्हापूर बंदची हाक दिली होती। या पार्श्वभूमीवर करवीर तालुक्यातील भोगावती इथं व्यवहार सुरू ठेवून व्यापारी संघटनेनं बाजारपेठेतून निषेध फेरी काढली। दिवसभरात सर्व व्यवहार सुरू होते तसंच एसटी सेवा सुरळीत सुरू असल्यानं प्रवाशांची गैरसोय टळली। जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ आज सकल मराठा समाजाच्या वतीनं कोल्हापूर बंदला हाक दिली होती। या पार्श्वभूमीवर करवीर तालुक्यातील भोगावती इथल्या व्यापारी संघटनेनं व्यवहार सुरू ठेवले आणि राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यासमोर जमून लाठी हल्ल्याचा निषेध केला। संघटनेचे अध्यक्ष सर्जेराव पाटील यांच्यासह व्यापाऱ्यांनी मनोगताद्वारे लाठी हल्ल्याच्या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला। लाठी हल्ला ज्यांच्या सांगण्यावरून झाला त्यांचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली। यावेळी बाजारपेठेतून निषेध फेरी काढत व्यापाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। यावेळी व्यापारी संघटनेचे उपाध्यक्ष सुभाष तांबेकर, बाजीराव पाटील, अरुण चिले, अजित देसाई, संभाजी पाटील, सुहास पाटील, शहाजी चव्हाण, अमोल चव्हाण यांच्यासह व्यापारी उपस्थित होते।
बिद्री साखर कारखान्यानं गेल्या 10 वर्षात संपूर्ण FRP, उच्चांकी दर, कामगार पगार, सभासद साखर, कामगार बोनससह विविध देणी देऊन उत्तम कारभार केलाय. मात्र विरोधक खोटे आरोप करून आपलं अज्ञान प्रकट करतायत, त्यामुळे विरोधकांची डोकी तपासण्याची वेळ आली आहे अशी घणाघाती टीका वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. भुदरगड तालुका राष्ट्रवादीच्या वतीनं मुदाळ इथं आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. भुदरगड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं मुदाळच्या हुतात्मा स्वामी वारके सुदगिरणीच्या प्रांगणात कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, माजी आमदार KP पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मेळावा झाला. मंत्रीपद मिळाल्यामुळे हसन मुश्रीफ यांचा सत्कार करण्यात आला. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे आजही आमचे दैवत आहेत. एका विशिष्ट वळणावर राज्याच्या प्रगती आणि हितासाठी आम्ही अजित पवार यांच्यासमवेत राहण्याचा निर्णय घेतलाय. जिल्ह्याच्या विकासात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मोठं योगदान असून त्यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी दिलाय असं आमदार मुश्रीफ यांनी सांगितलं. तर मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली बिद्री साखर कारखान्याची गेल्या 19 वर्षात मोठी प्रगती झाली आहे. मात्र निवडणुका जवळ आल्यानं विरोधक बिनबुडाचे आरोप करतायत. त्यांना योग्यवेळी सभासद उत्तर देतील असा विश्वास माजी आमदार KP पाटील यांनी व्यक्त केला. तालुका अध्यक्ष विश्वनाथ कुंभार, पंडितराव केणे, सुनील कांबळे यांनी मनोगत व्यक्त केली. मेळाव्याला तालुका अध्यक्ष प्राध्यापक बाळ देसाई, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक रणजितसिंह पाटील, बिद्रीचे संचालक राजेंद्र पाटील, धनाजीराव देसाई, मधुकर देसाई, उमेश भोईटे, फिरोज खान पाटील, जगदीश पाटील, अशोक कांबळे, शेखर देसाई, पांडुरंग भुजवडे, भगवान पाटील, फत्तेसिंग भोसले, विष्णुपंत शेळके, तानाजीराव खोत, संग्राम देसाई यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. करवीर तालुक्यातील सांगरुळ इथं करवीर पोलिसांच्या वतीनं गणेशोत्सव मंडळांची बैठक पार पडली. ध्वनी आणि पर्यावरणाच्या नियमांचं काटेकोर पालन करून तरुण मंडळांनी हा उत्सव उत्साहात आणि शिस्तबद्धरित्या साजरा करावा असं आवाहन पोलीस उपनिरीक्षक विक्रांत चव्हाण यांनी केलंय. करवीर तालुक्यातील सांगरुळ इथं करवीर पोलिसांच्या वतीनं गणेशोत्सव मंडळाची बैठक पार पडली. यावेळी करवीर पोलीस उपनिरीक्षक विक्रांत चव्हाण, गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे प्रमुख उपस्थित होते. सांगरुळ हे गाव विधायक गणेशोत्सवासाठी जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. यावर्षीही मंडळांनी ही परंपरा कायम ठेवावी, शासकीय आणि सामाजिक नियमांचं उल्लंघन न करता गणेशोत्सव साजरा करावा. गणेशोत्सवात लागणाऱ्या धर्मादाय आयुक्त आणि लाऊडस्पीकरसाठी पोलीस स्टेशनची रितसर परवानगी काढावी, वाहतुकीला अडथळा होणार नाही अशा पद्धतीनं मंडप उभारणी करावी असं आवाहन पोलीस उपनिरीक्षक विक्रांत चव्हाण यांनी केलंय. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुभाष सुतार, बाळासो खाडे, रवींद्र खाडे, बदाम खाडे, सागर खाडे, बाळासो यादव यांच्यासह तरुण मंडळांचे कार्यकर्ते उपस्थित होते. शाहुवाडी तालुक्यात 131 महसुली गावं, 250 वाड्या वस्त्या आहेत. 106 गावात ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतीमार्फत वर्षातून 2 वेळा ग्रामसभा घेतली जाते. मात्र या ग्रामसभेला ग्रामस्थ कधीच उपस्थिती लावत नाहीत, त्यामुळे या ग्रामसभा कागदावरच संपन्न होत आहेत. ग्रामसभा ही ग्रामस्थांचे प्रश्न मांडण्याचं हक्काचं ठिकाण आहे. ग्रामसभेत गावचे आराखडे तयार केले जातात. मात्र शाहुवाडी तालुक्यातील बहुतांश ग्रामसभेला उपस्थित राहण्याकडे ग्रामस्थ कमालीची उदासीनता दाखवतात. 15व्या वित्त आयोगातून गावांना थेट विकास कामांसाठी निधी उपलब्ध झालाय. वित्त आयोगातील रकमेतील 80% रक्कम ग्रामपंचायतीला तर प्रत्येकी 10% रक्कम ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितींना देण्यात येते. त्यामुळे या निधीचं नियोजन नेटकं आणि परिपूर्ण होण्यासाठी ग्रामसभेला उपस्थित राहून ग्रामस्थांनी विकास कामांची काटेकोर अंमलबजावणी होण्याबाबत ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. मात्र शाहुवाडी तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये ग्रामसभेची दवंडी देऊनही ग्रामसभेचा कोरम पूर्ण होत नाही, त्यामुळे गावच्या विकासासाठी ग्रामस्थांनी एकजुटीनं काम करणं आणि प्रत्येक ग्रामसभेला उपस्थिती लावणं गावच्या हिताच्या दृष्टीनं गरजेचं आहे. याबरोबरच 7:12 बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. पाहत रहा 7:12 बातमीपत्र. उत्साही जल्लोष, श्वास रोखून धरायला लावणारा थरार, प्रचंड उत्कंठा, कोण होणार युवा शक्ती दहीहंडीचा 2023 मधील विजेता? पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी दहीहंडी म्हणून ओळख असलेल्या धनंजय महाडिक युवा शक्तीच्या दहीहंडीची रंगत आणि थरार असेल गुरुवार दिनांक 7 सप्टेंबर रोजी कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात. गोविंदा पथकांचे मानवी मनोरे, शिस्तबद्ध यंत्रणा आणि तब्बल 3 लाख रुपयांचं पारितोषिक. शिवाय सलामी पासून गोविंदा पथकांना बक्षीस आणि चॅनल डीवर एक प्रक्षेपण. या पहा, सामील व्हा, अद्भुत रोमांचक क्षणांचे साक्षीदार व्हा. युवा शक्ती दहीहंडी 2023 चा जल्लोष अनुभवा. एका साहसी खेळाला चालना द्या.
हिरा मोती मिठाई वाले विविध प्रकारच्या मिठाईंचा गोडवा वाढलाय कारण आपल्या पेठ वडगाव मध्येच हिरा मोती मिठाई वाले यांनी मोठं दुकान थाटलंय. इथे मिळते दूध तूप दुधाची मिठाई बंगाली मिठाई साजूक तुपातील मिठाई खव्याची असंख्य प्रकारची मिठाई आणि ड्राय फ्रुट्स नमकीनची फुल व्हरायटी चिवडा लाडू जिलेबी मैसूर पाक असो अथवा काजू कतली किंवा बालुशाही एक वेळ खाल तर नक्कीच पुन्हा पुन्हा याल. चौधरी बंधू यांचे ही रमोती मिठाई वाले पत्ता गणेश मंदिर जवळ कोल्हापूर रोड पेठ वडगाव संपर्क 97354990. पारंपारिक आणि नवनवीन डिझाईन्सच्या सोन्या चांदीच्या आभूषणांसाठी इचलकरंजी मधील विश्वासाची परंपरा जपणारे श्री खाटूश्याम ज्वेलर्स सुवर्णभिषी योजना तसेच हॉलमार्क प्रमाणित सोन्या चांदीचे आकर्षक दागिने तयार आणि ऑर्डर प्रमाणे मिळण्याचे खात्रीशीर ठिकाण श्री खाटूश्याम ज्वेलर्स प्रथमच दागिन्यांच्या खरेदीवर दागिन्यांचा इन्शुरन्स मोफत करून देणारे एकमेव ठिकाण म्हणजेच श्री खाटूश्याम ज्वेलर्स. तसंच 5000 सोने चांदी खरेदीवर आकर्षक भेट तर आजच भेट द्या तांबे सराफ यांचे श्री खाटूश्याम ज्वेलर्स घर नंबर 1-2 नदीवेस नाका राजवाडा रोड इचलकरंजी संपर्क 77555039983. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शिवशंकर शंभो. नमस्कार, मी सौ मेघा प्रशांत बांभोरीकर. आत्तापर्यंत आपण बी चॅनल आयोजित आणि राजेश सिल्वर प्रायोजित अधिक मास महात्म्य या कार्यक्रमाचा लाभ घेतला. आजपासून पाहणार आहोत निजश्रावण कार्यक्रम, त्याची उपासना व विस्तृत माहिती रोज संध्याकाळी 6:30 फक्त चॅनल बीवर. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत राजेश सिल्वर प्रायव्हेट लिमिटेड, थिंक सिल्वर थिंक राजेश. राजेशचे क्वालिटी प्रोडक्ट्स नजिकच्या सर्व ज्वेलरी स्टोर्समध्ये उपलब्ध. बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा जयघोष करत पन्हाळा तालुक्यातील कोलोली ते श्रीक्षेत्र पैजारवाडीपर्यंत पायी दिंडी सोहळा काढण्यात आला. आज कोलोली कोतोली या मार्गावरून पैजारवाडीच्या दिशेनं भक्तिमय वातावरणात दिंडी रवाना झाली. चिले महाराजांचे शेकडो भक्त या दिंडीत सहभागी झालेत. दत्त महाराजांचे अवतारी पुरुष म्हणून पन्हाळा तालुक्यातील पैजारवाडी इथल्या चिले महाराजांची राज्यभर ख्याती आहे. पैजारवाडी इथल्या चिले महाराजांच्या समाधीस्थळावर शेकडो भक्त दररोज दर्शनासाठी गर्दी करतात तर अमावस्या पौर्णिमेला इथं विविध उत्सव साजरे केले जातात. तसंच श्रावण महिन्यात दत्त चिले महाराजांच्या रथाची पायी पालखी काढण्यात येते. यंदा पन्हाळा तालुक्यातील कोलोली कोतोली परिसरातील शेकडो भाविकांनी एकत्र येऊन पायी पालखी काढली. दत्त चिले महाराजांचा रथ आकर्षक फुलांनी सजवण्यात आला होता. पालखी सोहळ्याचं यंदाचं 17वं वर्ष आहे. कोलोली कोतोली पिंपळे वागवे या मार्गावरून निघालेली पालखी ठिकठिकाणी मुक्काम करत पैजारवाडी इथल्या समाधीस्थळावर पोहोचणार आहे. जागोजागी रिंगण सोहळा करून अभंग नामजप तसंच दत्त नामाचा जयघोष करत भक्तिमय वातावरणात दिंडीनं आज प्रस्थान केलं. पालखी सोहळ्यात पन्हाळा आणि शाहूवाडी तालुक्यातील भाविक मोठ्या संख्येनं सहभागी झालेत.
सुसंस्कारित पिढी निर्माण करण्यात शिक्षकांचं मोठं योगदान असतं, त्यामुळे प्रत्येकानं शिक्षकांप्रती कृतज्ञ असलं पाहिजे असं प्रतिपादन माजी शिक्षण अधिकारी बाबासाहेब भंडारे यांनी केलं. इचलकरंजीतील पुरुषोत्तम नारायण गाडगिळ सराफ यांच्या वतीनं शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. इचलकरंजीतील पुरुषोत्तम नारायण गाडगिळ सराफ यांच्या वतीनं शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा सन्मान सोहळा पार पडला. पीएनजी शाखेचे व्यवस्थापक आदर्श उपरीकर यांनी कार्यक्रमाचा उद्देश विषद केला. प्रदीप चौगुले, अक्षता ननगावे, वैष्णवी कुलकर्णी, सुमित कुलकर्णी यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केली. त्यानंतर माजी शिक्षण अधिकारी बाबासाहेब भंडारे आणि मान्यवरांच्या हस्ते इचलकरंजीसह परिसरातील उल्लेखनीय शिक्षकांना चांदीचं नाणं देऊन सन्मानित करण्यात आलं. यावेळी गोविंदराव हायस्कूल, गंगामाई गर्ल्स हायस्कूल, डीकेटी नारायणमळा, व्यंकटराव हायस्कूल यासह टाकवडे, शिरदवाड, अब्दुल्लाट, शिरोळ, हातकणंगले, पट्टणकोडोली, रेंदाळ इथल्या शिक्षकांचा समावेश होता. सुसंस्कारित पिढी निर्माण करणाऱ्या शिक्षकांप्रती सर्वांनी सदैव कृतज्ञ असलं पाहिजे असं बाबासाहेब भंडारे यांनी सांगितलं. कार्यक्रमाला शिक्षक आणि पीएनजीचे कर्मचारी उपस्थित होते. 5 सप्टेंबर हा भारताचे माजी राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस. शिक्षक दिन म्हणून संपूर्ण भारतात हा दिवस साजरा करतात. आज पन्हाळा तालुक्यातील करंजफेण प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांनी ज्ञानदान करून शिक्षक दिन साजरा केला. 5 सप्टेंबर हा दिवस भारताचे माजी राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस. आजचा दिवस सर्वत्र शिक्षक दिन म्हणून साजरा होतो. पन्हाळा तालुक्यातील करंजफेण इथं शिक्षक दिन उत्साह साजरा झाला. यावेळी विद्यार्थ्यांना शिक्षकांनी राधाकृष्णन यांच्या जीवन प्रवासाबद्दल माहिती दिली, तर विद्यार्थ्यांनी शिक्षकांची वेशभूषा करून विद्यार्थी मित्रांना शिक्षणाचे धडे दिले. यावेळी प्रभारी मुख्याध्यापक अजय पाटील, अध्यापक किरण शिंदे, सुनील लाड, कोमल राऊत, सखाराम आंगठेकर, आनंदा सुतार, संभाजी पाटील यांनी शिक्षक विद्यार्थ्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथल्या दत्त ग्रामीण सहकारी पतसंस्थेनं मागील आर्थिक वर्षात 21 लाख रुपये नफा मिळवून सभासदांना 7% लाभांशाचं वाटप केलंय. या पतसंस्थेची 26वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. या सभेदरम्यान संस्थेचे अध्यक्ष लालासाहेब पाटील यांनी संस्थेच्या कामकाजाचा आढावा घेतला. पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथं दत्त ग्रामीण सहकारी पतसंस्थेची स्थापना सुमारे 26 वर्षापूर्वी झाली. आर्थिक मंदीच्या काळात देखील पतसंस्थेनं पारदर्शकता बाळगत कर्ज वाटप आणि वसुली केल्यामुळे संस्था आज उत्तम वाटचाल करतीये. संस्थेकडे सध्या 7 कोटी रुपयांच्या ठेवी असून 4 कोटी 80 लाख रुपये इतक्या रकमेचं कर्ज वाटप केलंय. तसंच संस्थेची इतर संस्थांमधील गुंतवणूक ही 3 कोटी 85 लाख रुपये इतकी आहे. पारदर्शक कारभार केल्यामुळे संस्थेला 31 मार्च 2023 अखेरच्या आर्थिक वर्षामध्ये 21 लाख रुपये इतका नफा मिळाला असून संस्थेनं सभासदांना 7% लाभांश वाटप केलंय. याबाबतची माहिती संस्थेचे अध्यक्ष लालासाहेब पाटील यांनी 26व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत दिली. 26वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. या सभेसाठी कोडोली अर्बन बँकेचे अध्यक्ष राहुल पाटील, डॉ अभिजीत शिराळकर, मोहन साखरपे, पार्थ डोईजड यांच्यासह सभासद आणि नागरिक उपस्थित होते. राधानगरी तालुक्यातील कौलव इथल्या काही युवकांनी गावची स्मशानभूमी आणि परिसर श्रमदानातून स्वच्छ केला. अनेक वर्षापासून दुर्लक्षित असलेल्या स्मशानभूमीचं या स्वच्छतेमुळे रूप पालटलंय. युवकांच्या या उपक्रमाचं कौतुक होत आहे. राधानगरी तालुक्यातील कौलव इथल्या काही युवकांनी गावाशेजारी असलेल्या स्मशानभूमी आणि परिसराची स्वच्छता केली. परिसरात वाढलेलं गवत, झाडांच्या फांद्या, पालापाचोळा आणि कचरा असं साहित्य एकत्रित केलं आणि हा परिसर चकाचक केला. अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असलेली आणि अस्वच्छतेचं आगर बनलेली स्मशानभूमी या मोहिमेमुळं चकाचक दिसू लागली आहे. त्यासाठी राजेंद्र पाटील, सागर पाटील, नेताजी पाटील, अजित पाटील, विक्रम पाटील, सोमनाथ पोवार, सूरज पाटील, सत्यजित पाटील हे युवक या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी झाले होते. या युवकांच्या उपक्रमांचं कौतुक होत आहे. पांडवकालीन श्री धोपेश्वर मंदिर भविष्यात पर्यटन स्थळ म्हणून उदयाला येईल. धोपेश्वर मंदिर सकारात्मक ऊर्जेचं स्थान आहे. ईश्वराची इच्छा असल्यानंच माझ्या हस्ते मंदिराचा जीर्णोद्धार झाला असं प्रतिपादन आमदार विनय कोरे यांनी केलं. शाहूवाडी तालुक्यातील कासाडे इथल्या स्वयंभू धोपेश्वर मंदिराच्या पायापूजन कार्यक्रमात ते बोलत होते. शाहूवाडी तालुक्यातील कासाडे इथल्या धोपेश्वर मंदिराचा पायापूजन कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. आमदार विनय कोरे, सर्जेराव पाटील, गोकुळचे संचालक करणसिंह गायकवाड यांच्या हस्ते मंदिराचा पायापूजन सोहळा संपन्न झाला. यावेळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष नानासो तोलके, दत्ताराम भिलारे, सुनील पाटील, तुकाराम पाटील यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार झाला.
2000 वर्षापूर्वीचा इतिहास असलेल्या धोपेश्वर मंदिराच्या बांधकामाला निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही आमदार विनय कोरे यांनी दिली. तर माजी आमदार संजय सिंह गायकवाड यांच्यानंतर आमदार विनय कोरे यांनी कामांचा धडाका लावल्याचं सर्जेराव पाटील म्हणाले. यावेळी माजी सभापती पंडितराव नलवडे, बाबा लाड, रंगराव खोपडे, महादेव पाटील, विष्णू पाटील, अमर खोत, बाळासाहेब गद्रे यांची भाषणं झाली. कार्यक्रमाला सेवानिवृत्त डीवायएसपी बाजीराव पाटील, दिलीप सबनीस, राजू केसरे, दादासो बारगीर, एचआर जाधव, बबन पाटील, उपअभियंता धनंजय भोसले, राजू हुपरे, युवराज काटकर, सुनील पाटील, तुकाराम पाटील यांच्यासह ग्रामस्थ महिला उपस्थित होत्या. लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आणि कुलदैवत असणाऱ्या सांगवडे इथल्या श्री नरसिंह मंदिरात श्रावण सोमवार निमित्त भाविकांची मोठी गर्दी होती. यावेळी श्रींची भगवान शंकराच्या रूपात पूजा बांधली होती. मंदिरात दिवसभर विविध धार्मिक उपक्रम संपन्न झाले. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील अनेक भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या करवीर तालुक्यातील सांगवडे इथल्या श्री नरसिंह मंदिरात दर्शनासाठी नेहमीच गर्दी असते. तिसऱ्या श्रावण सोमवार निमित्त दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासून मोठी गर्दी केली होती. पहाटे श्रींच्या मूर्तीची पूजा आणि अभिषेक करून पुजारी महादेव गुरव, वैभव गुरव, जयराज खांडेकर आणि युवराज रावळ यांनी श्रींची भगवान शंकर रूपातील आकर्षक खडी पूजा बांधली होती. त्यानंतर आरती होऊन मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं. मंदिर परिसरात भाविकांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. तसंच श्रींच्या पूजेचं साहित्य, फुलांचे हार, नारळ, उदबत्ती, कापूर, मेवा, मिठाई, खेळण्यांच्या दुकानांनी परिसर फुलला होता. श्री नरसिंह देव देवस्थान ट्रस्टमार्फत दर्शन रांग, पार्किंग, पिण्याच्या पाण्याचं नियोजन करून भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आलं. तसंच माळभाग इथं सोनवणे बंधूंच्या वतीनं भाविकांना उपवासाच्या पदार्थांचं वाटप करण्यात आलं. दिवसभरात हजारो भाविकांनी श्रींचं दर्शन घेतलं. याबरोबरच 18 7:12 च्या बातम्या संपल्या. बातमीपत्र पुन्हा पाहू शकता 12:00 वाजता. नमस्कार.